जगन्नाथ महाराज मंदिर परिसर भांदेवाडा तर चला या मंदिर परिसराला भेट देण्याकरिता माझ्यासोबत तर नमस्कार आज आपण ब्लॉग बनवूया तर आज आपण निघालेलो आहो भांदेवाडा भांदेवाडा हे गाव माझं सासर आहे तिथे महाराजांचं मंदिर आहे आणि जगन्नाथ महाराज हे आमचे कुल दैवत आहे किंवा कुळाचारातील आहे तर आम्ही गुरुपौर्णिमेचं दर्शन भांदेवाड्याला घेत असतो तर आज आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त भांदेवाडा येथे निघालेलो आहोत तर चला मग तुम्हाला मी भांदेवाडा निसर्गरम्य मंदिर परिसर मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला मग आपण यवतमाळ हायवेवरून निघाल्यानंतर आपल्याला भांदेवाडालाच जाण्याकरिता राजूर फाटा उजव्या हातावर हे एक वळण येतो आणि तिथून आपण राजूरकडे जायचं आहे राजूरवरून आपल्याला भांदेवाडाचा रस्ता येतो आणि भांदेवाडाच्या रस्त्याला असं एक बोर्ड दिसेल तिथे तुम्हाला भांदेवाडा देवस्थानाचं मंदिर कुठे आहे हे दाखवलं जाईल आणि आपण भांदेवाडा गावामध्ये प्रवेश करू तर आता आपण भांदेवाडा गावामध्ये प्रवेश करून राहिलोच आहो गावात शिरतास आमचं सुरुवातीला घर आहे पण आता आपण घरी काही जायचं नाही आहे घरी कोणी नसल्यामुळे आपण आता गावामधून समोर अर्धा किलोमीटरवर मंदिर आहे हे बघा आता मंदिर परिसर लागलेला आहे आणि आपण मंदिरामध्ये पोहोचलो तर मंदिरामध्ये असे मस्त दुकानाचे असे छान चाळी आहेत पण आता कोविडमुळे गर्दी नसल्यामुळे सगळे मंदिराचे दुकानं बंद आहेत आणि एक दोन चालू आहेत तर आपण आता तिथे बिजा घेऊ आणि असे दुकानं लागलेले आहेत तिथे आपल्याला बाबाजीच्या प्रतिमा मिळतात जगन्नाथ महाराजांच्या प्रतिमा मिळतात आपण किचन वगैरे पाहत आहे मुलं तर मग मी बघून राहिली आणि इथं सर्व प्रकारचे स किचन प्रतिमा सर्व मिळतात आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत हे घेतल्यानंतर तर आता आपण मंदिरामध्ये जाऊन राहिलो तर असं मंदिरा शिरताच भव्य असं समोर आपल्याला मंदिर दिसेल तिथे मूर्तीस्थापना आहे जगन्नाथ महाराजांची आणि दोन्ही साईडला मस्त निसर्गरम्य सु शोभिवंत असे झाडं लावलेली आहेत आणि आप बिलकुल सरळ रेषेमध्ये ते मंदिर आहे पण आपल्याला जुन्या मठाकडे जायचं आहे सुरुवातीला आम्ही जुन्या मठाचं दर्शन घेत असतो आणि ही खूप जुनं असं मठ आहे मंदिर आहे आणि जुन्या मठात जाताच आपल्याला समोरच त्यांच्या आईबाबांच्या समाधी मंदिर येईल आणि हे खूप जुनं मंदिर आहे हे त्यांच्या आईची आणि बाजूला वडिलांची मग मंदिरात शिरताच आपल्याला मी दर्शन घेत आहे आता पूजा वगैरे याच मंदिरात करून घेते त्यानंतर हे महाराज सतत दमणीमध्ये राहायचे दमणीतच बसून त्यांचा प्रवास चालायचा ते, आणि त्यांचं वाहन म्हणजे हेच होतं ही जी ठेवलेली दमणी आहे याच दमनीमध्ये गेले कित्येक वर्ष महाराज बसून राहत होते तिथेच त्यांचं झोप झोपणं वगैरे सर्वत याच दमणीमध्ये व्हायचं त्यानंतर त्यांच्या अगदी समोरच ही त्यांची झोलबाबाबा बाबा यांची वडिलांची समाधी आहे आणि बाजूला जिजाई म्हणजे त्यांच्या आईची समाधी आहे त्यानंतर आपण इथलं दर्शन घेतल्यानंतर समाधी मंदिराकडे वळणार आहो तर मागच्या बाजूस त्यांची समाधी मंदिर आहे तर हे महाराज असतानाच त्यांनी स्वतःहून बनवून घेतलेली आहे ते सांगत होते की जुन्या मठा मागे माझी समाधी मंदिरची जागा तयार करा तेव्हाच ते बांधकामाला सुरुवात झालेली होती आणि इथे भव्य घुगरी काला वगैरे होतो त्यामुळे इथे दर्शनासाठी खूप मोठी रांगा लागतात तर मग हे रांगेसाठी असं सगळं बांधलेलं आहे आणि हे आहे त्यांचं समाधी मंदिर खूप सुंदर सुंदर झाडं वगैरे लावलेले आहेत आणि इथे मंदिरामध्ये खूप लोक प्रचंड पार्टी वगैरे असं आनंद घेण्यासाठी येतात दर्शन पण घेतात आणि आता आम्ही समाधी मंदिराकडे जाऊन राहिलो तर हे आहे विदेई संत सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज यांची समाधी हे आहे समाधी मंदिर समाधी मंदिराच्या पूर्ण भोवताल असायला आपल्याला फेरी मारेल एवढी मस्त जागा आहे तर आपण नमस्कार केल्यानंतर अशी छान फेरी मारता येते आणि इथे आलेले दुरून दुरून भक्त जे लोक येतात त्यांची मनोकामना जगन्नाथ महाराज हे पूर्ण करतात त्यामुळे भक्तिभावाने लोक इथे येतात आणि दर्शन घेतात आणि असं छान मनाला प्रसन्न वाटते दर्शन घेतल्यानंतर आणि त्यानंतर, त्यानंतर आपण आता इथे नारळ फोडून घेऊ मुलं आता नारळ फोडतील तोपर्यंत मी मोठ्या मठामध्ये जाते तर नारळ फोडल्याच्या जागेनंतर समोरच अगदी असं भव्य बांधकाम झालेलं असं मोठं मंदिर आहे हे बघा किती मोठं मंदिर आहे तिथे जगन्नाथ महाराज यांची मूर्ती आहे मूर्ती स्थापना आहे ही मूर्ती स्थापना अशी भव्य आहे मस्त सुंदर डेकोरेटेड केलेली आणि आता आम्ही तिघही दर्शन घेत आहो त्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूस असं आपल्याला मस्त छान असं झाडंबिडं लावलेले फुलं वगैरे आहे लोक जेव्हा इथं डबा पार्टीला वगैरे येतात तसं छान बसण्यासाठी व्यवस्था आहे आणि जेव्हा काला वगैरे होतो तेव्हा मागच्या बाजूमध्ये काला बनण्यासाठी आणि महाप्रसाद त्यासाठी जागा केलेली आहे हे बघा मस्त छान असं ही कलश मंदिराचा कलश पण खूप शोभिवंत आहे आणि हे बघा इथे महाप्रसाद वगैरे दिला जातो इथे प्रसादाच्या रांगा लागतात मागच्या बॅकसाईडनी त्यानंतर मी तुम्हाला मागची बाजू पण दाखवत आहे मंदिराची खूप मोठा परिसर आहे या मंदिराचा मी बघा किती सुंदर बांधकाम केलेलं आहे मंदिराचं त्यानंतर या बाजूच्या रोडनी फोर व्हीलर वगैरे येतात म्हणजे पार्किंगची व्यवस्था खूप चांगली आहे सध्या कोविडमुळे लोकं येत नाही त्यामुळे हे गेट बंद ठेवण्यात ये आलेलं आहे आणि इथे महाराजांचा आवडता असा नंदी बैल म्हणजेच नंदीची म्हणजे बैलाची मूर्त आहे नंदी बैलाची आणि त्यानंतर चौकशी केंद्र देणगी केंद्र असं इथे सगळे काढलेले आहेत आणि इथे कधीही पण तुम्ही आलात तर तुम्हाला घुगरी काला देतो दिल्या जातो आणि इथे माझे हे मोठे सासरे आहेत जे मठावर नेहमी सेवा देत असतात काला वाटण्यासाठी सतत ते बसून असतात आणि प्रसाद वाटत असतात आणि असं निसर्गरम्य वातावरण असलेला श्री जगन्नाथ महाराज मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी शारदा धानोरकर शारदास रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भंदेवाडा या गावामध्ये तर या मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या धन्यवाद